वस्त्रनिकेतन सलगरे 40,000 स्क्वेअर फुटाचे भव्य वस्त्रदान, सर्वच ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत स्वीकारण्याची व्यवस्था, संपूर्ण कपडे बजेटमध्ये, मिलमधून डायरेक्ट ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्नबस्ता व अहेराची खरेदी एकाच ठिकाणी, रवींद्र वस्त्रनिकेतन, मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत। एक गाव 13 भानगडीमधील राहुल्या दिसणार स्टार प्रवाहवरती। धर्मा मूवीज क्रिएशन निर्मित एक गाव 13 भानगडी या वेबसिरीजच्या माध्यमातून राहुल्या म्हणजे सौरभ यादव याची निवड स्टार प्रवाहावरील 7 जन्माच्या गाठी या मालिकेत झाली। नमस्कार, मी सौरभ धर्मेंद्र यादव म्हणजे तुमचा लाडका राहुल्या। आतापर्यंत तुम्ही एक गाव 13 भानगडीमध्ये मला राहुल्या हे पात्र स्वीकारताना बघितलं असेल। आतापर्यंत तुम्ही मला एक गाव 13 भानगडीमध्ये राहुल्या हे पात्र करताना बघितलं असेल। तुम्ही त्या पात्रावर खूप प्रेम केलं, पण आता वज्र प्रोडक्शन निर्मित 7 जन्माच्या गाठी ही नवीन सिरियल स्टार प्रवाहावरती चालू होत आहे, त्यामध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे। आणि त्यामध्ये श्रुती म्हणजे जी हिरोईन दाखवलेली आहे त्याचा भावाचा रोल मी करत आहे सचिन। सचिन हे कॅरेक्टर उर्मट असं स्वभाव दावलेला आहे। तुम्ही आत्तापर्यंत मला एक गाव तेरा भानगडीमध्ये मला बघितलं असेल की लव टाईप रोल केलेला, पण ह्यामध्ये आत्ता वेगळा आहे। वज्र प्रोडक्शन यापूर्वी लागीर झालं जी आणि आत्ताच जी मराठीवर चालू असलेली मिसेस मुख्यमंत्री ही सिरियल निर्मित केली आहे। तसेच याचे निर्माते श्वेता शिंदे मॅम आणि संजय खांबे सर हे निर्मित करत आहेत। आणि 7 जन्माच्या गाठी ही सिरीज तुम्ही बघत राहा सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता फक्त स्टार प्रवाहावर। लागीर झालं जी व मिसेस मुख्यमंत्री या यशस्वी सिरियलची निर्मिती करणाऱ्या वज्र प्रोडक्शनचीच ही निर्मिती आहे। स्टार प्रवाह वाहिनीवरील नव्याने सुरू झालेल्या 7 जन्माच्या गाठी या सिरियलमध्ये नायिकेच्या भावाच्या रोलसाठी सौरभची निवड करण्यात आली। ही सिरियल स्टार प्रवाह चॅनलवरती रोज रात्री 8 वाजता दाखवली जाणार आहे। निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद।